जैसे जैसे लोकसभा चुनाव नजदीक आ रहा है, राजनीतिक दल जनता तक पहुंचकर अपनी बात रख रहे हैं। इसी संदर्भ में भाजपा महिला मोर्चा ने घर चलो अभियान शुरू किया, तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। मेरी माटी मेरा देश के तहत प्रदेश का पहला कार्यक्रम चंद्रपुर के रामबाग मैदान पर लिया गया। इस मौके पर भाजपा महिला मोर्चा की प्रदेश उपाध्यक्षा गीताताई कुंडेवार के साथ में भाजपा महानगर महिला जिलाध्यक्षा पूर्व महापौर अंजलि घोटेकर के साथ महिला मोर्चा के अन्य पदाधिकारी मौजूद थे। साथ ही भाजपा महिला मोर्चा की ओर से घर चलो अभियान के तहत नागरिकों से संवाद भी साधा जा रहा है। साथ ही मोदी सरकार के नववर्ष में किए गए विभिन्न कल्याणकारी योजनाओं के संबंध में भी जानकारी दी जा रही है। तो सुनिए इसके संबंध में भाजपा महिला मोर्चा की प्रदेश उपाध्यक्षा गीताताई कुंडेवार ने क्या कहा स्वयं उन्हें जुबानी। नमस्कार, मैं गीता कुंडेवार, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा आणि आमच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सन्माननीय चित्रताई वाघ यांच्या सूचनेनुसार मला चंद्रपूर शहराची जबाबदारी देण्यात आली आहे। आणि आज सकाळी मी रामबाग रेस्ट हाऊसला मेरी माटी मेरा देश या विषयावरती कार्यक्रम राबवण्यात आला आहे। आणि त्याच अनुषंगाने आमच्या भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगलं काम या ठिकाणी होत आहे। आणि ज्या सर्वसाधारण लोकांच्या गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा आरोग्य रोजगार आणि शिक्षण ह्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या मूलभूत गरजेवर काम करण्याचं काम आमचे आदरणीय मोदी साहेब करतात आहेत। आणि त्या अनुषंगाने मी आज चंद्रपूर शहरामध्ये घर चलो अभियान या माध्यमातून सगळं पत्रक सगळ्यांना वाटप करणार आहेत। आणि माझ्या सोबतीला ह्या आपल्या शहराच्या अध्यक्ष आमच्या अंजलीताई आणि त्यांची संपूर्ण टीम माझ्या सोबतीला आहेत। आणि या पत्रकाच्या माध्यमातून त्या मोदी साहेबांच्या योजना ज्या आहेत त्या योजनेचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि जनतेला कळावं की आमच्यासाठी ह्या योजना आणलेल्या आहेत। आणि त्या अनुषंगाने मी आज घर चलो अभियान चंद्रपूर शहरात करते आहे। चंद्रपूर शहराच्या सगळ्या नगरवासियांचं मी अभिनंदन धन्यवाद आणि स्वागत करते। आणि माझ्या टीमचं ह्या अंजलीताई आणि संपूर्ण टीमचं या ठिकाणी मी स्वागत करते, धन्यवाद। साथ ही इस मौके पर चंद्रपूर भाजपा महानगर महिला जिल्हाध्यक्षा अंजलि घोटेकर ने क्या कहा आप सुनिए जुबानी। आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जनतेच्या हितासाठी अनेक योजना आणलेल्या आहे आणि त्या अंमलात सुद्धा येत आहेत। आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण देशामध्ये मोदी @9च्या योजनेखाली आम्ही सर्व महिला मोर्चाचे पदाधिकारी या ठिकाणी चंद्रपूर महानगरामध्ये काम करत आहोत। लोकांना कोणत्या योजना तुमच्या लाभासाठी आहेत त्याच्यामध्ये मग त्यांच्यासाठी गॅसची योजना आहे, लहान मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना आहे, बाकी अशा अनेक योजना आहेत ज्या महिला सक्षमीकरणाच्या योजना आहेत ज्यांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे, विम्याचं कवच आहे। आणि आता तर जे 5 लाखाचा आयुष्यमान कार्डमध्ये जो विमा मिळत होता तो आता सरसकट सर्वांना लागू करण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। या सगळ्या योजना समजवायकरता आम्ही पूर्ण चंद्रपूर महानगरामध्ये फिरत आहोत। आणि त्या अनुषंगानं आदरणीय चित्राताई आमच्या प्रदेशाध्यक्ष आहे चित्राताई वाघ यांच्या आदेशानुसार आमच्या उपाध्यक्षा महाराष्ट्र प्रदेशाच्या गीताताई कोंडेवार ह्या आज आमच्या चंद्रपूरमध्ये आलेल्या आहे। आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही मोदी @9चं घर चलो अभियान आणि नागरिकांसोबत संवाद हा कार्यक्रम घेतलेला आहे। सकाळीच आमचा मेरी माटी मेरा देश हा कार्यक्रम रामबाग रेस्ट हाऊसमध्ये झालेला आहे। आणि आज आम्ही लोकांसोबत सुसंवाद करण्याकरता आम्ही सर्व महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर ह्या आम्ही आता वाटचाल करीत आहोत। सी टीव्ही के लिए हमारे प्रतिनिधि वैभव वारकर की रिपोर्ट।